विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण माय स्टेट माय डिस्ट्रिक्ट म्हणजेच काय माझा जिल्हा ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांना आपण आपापल्या जिल्ह्याबद्दल जाणून घेऊया, म्हणजे ते ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. पुढे जाऊन आपण तुमच्या पण जिल्ह्याबद्दल जाणून घेऊया, पण त्याच्या आधी आपण या सगळ्या विद्यार्थ्यांचे कोणत्या जिल्ह्यात राहतात ह्याच्याबद्दल जाणून घेऊया. तर स्वरा, तू कोणत्या जिल्ह्यामध्ये राहते मला सांगशील का? मी पुणे जिल्ह्यामध्ये राहते. तर पुणे जिल्ह्यामध्ये काही तर फेमस असेल ना, काय फेमस आहे माहितीये का तुला? हो माहितीये, पुणे जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचे आजूबाजूला किल्ले आहेत, लाल महाल आहे, परत शनिवार वाडा सुद्धा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे मिसळ हा आहे. बघा, पुण्यामध्ये काय फेमस आहे असं पुण्यातल्या स्वरांनी सांगितलं आहे. आता पुढची मुलगी आपण विचारू, तुझं नाव पण सांग. माझं नाव आहे संचिता विठ्ठल हल्लारे. मी नागपूरमध्ये राहते. नागपूरमध्ये संत्रा फेमस आहे, स्टेशन पण आहे. बघा, संचिताला म्हणायचं होतं की नागपूरमध्ये मध्य रेल्वे आहे. म्हणजेच काय? तर पूर्ण भारतामध्ये सगळ्यात रेल्वेचं मध्य ठिकाण कोणतं? तर ते नागपूर आहे. जी नागपूरमध्ये राहते त्याची स्पेशालिटी काय होती? तर तिच्या तिथे मध्य रेल्वे होती. आता आपण पुढच्या मुलीला विचारू किंवा पुढच्या विद्यार्थिनीला विचारू, तू सांगशील का तू कुठे राहते? माझं नाव श्रुती नीती मेडगुदले. मी सोलापूरमध्ये राहते. सोलापूर इथे भुईकोट हा किल्ला आहे. सोलापूर हे शेंगदाणे चटणीसाठी फेमस आहे. तर बघा, शेंगदाण्याच्या चटणीसाठी फेमस असणारा सोलापूर बद्दल हिने सांगितलंय. आता आपण पुढच्या विद्यार्थिनीला जाणून घेऊया की ती कुठे राहते आणि तिचं नाव काय आहे. तर तू सांगशील का तुझं नाव काय आहे? माझं नाव मीरा मंगेश धाडवे. मी कोकणात राहते. कोकणात लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. कोकणात खायला सोल कढी, कोकण काजू हे असत. तर बघा, आपल्याकडे चारही विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे ह्याच्याबद्दल सांगितलंय. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे? आधी तर तुमचा जिल्हा कोणता हे जाणून घ्या, त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये काय आहे ते कशासाठी फेमस आहे याच्याबद्दल देखील तुम्ही जाणून घ्या. आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला एकच जिल्ह्याबद्दल नाही तर भरपूर जिल्ह्यांबद्दल परिचय होणार आहे. एकाकडून सगळ्यांकडून वेगवेगळ्या जिल्ह्याकडून जाणून घेतल्यावर महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यांबद्दल तुम्हाला माहिती होणार आहे. चला तर मग आता पुढे शिकायला सुरुवात करूया. धन्यवाद.